Once again, welcome guys, Pazala, Bazaar. In the last video, we will teach you in the English session how to have, has, and how to use it. Okay? Have and has. And so, we will tell you that if you want to use it, you can use it, you can use it, you can use it. Okay, okay. That's our type of thing. Today, we will tell you that the word has. Okay, these two are the vartaman kaal roop. Vartaman kaal. And so, this is the same thing. But the word has. इतना होता होती होते एखादी वस्तु व्यक्ति पदार्थ एखाद्याकडे होती एखाद्याकडे म्हणजे त्याच्याकडे होती त्याच्याजवळ होती कधी त्याला होती त्याच्याजवळ होती त्याच्याकडे होती असं मीनिंग होतं आता फॉर एग्जांपल माझ्याकडे गाडी होती आय हॅड अ बाइक माझ्याकडे गाडी आहे आय हॅव अ बाइक दोघांमध्ये फरक आहे समजत असेल हॅड हे सगळ्यांना एकच आलं म्हणजे आता आय ही She, it, we, you, they. इस अगले करते हैं तो हम सही दे करते हैं मुझे काम करना लोग ऐसा सात लोग हैं सब ग्रंथ जैसे ग्रंथ नाम होते हैं एक वर्ड लगता है हैव और ऐसा सही करता है हैव तो इधर वापस आता है I, we, you, they. मार्चर वाले मुझे सही करते हैं ऐसा गाना हैव लगता है हैव तो नाम वापस आता है he, she, it. जे को ने एक टिक्के आमच्याकडे बॅट होती ओके काय होता आमच्याकडे किंवा आमच्याकडे बॅट होती बरोबर बॅट होती आता नाही आली होती ओके भूतकाळात आता बघा आमच्याकडे बॅट होती आम्हाला नाम दिले इंग्लिश मध्ये वी आम्ही म्हणजे वी वी हॅड अ बॅट आता आमच्याकडे बॅट नव्हती आमच्याकडे बॅट नव्हती ओके We had not a bat. आता विचार कर हम चकड़े bat होते हैं. Okay हम चकड़े bat होते हैं. Question मार. जब वह प्रश्न पढ़ता है तो वह सही करके देखो यहाँ से डालना सर. मुझे had we a bat. अता विचार कर सर हम चकड़े bat नहुती. Bat नव्हती क्वेश्चन मार्क काय नाव इथं हॅव नॉट वी अ बॅट क्वेश्चन मार्क ओके वाक्याचे चार भाग असतात सगळ्यामध्ये करून दाखवलंय एग्जाम मध्ये दाखवलंय वॉज वेल मध्ये दाखवलंय शॅल बी मध्ये दाखवलंय हॅव हॅज हॅड मध्ये हॅव हॅज मध्ये झालं आता हॅड मध्ये पण चार वाक्य झाले चार प्रकारचे एक्सप्रेशन चेंज होते आता बघा माणसाला शेपट होते अगोदर भरपूर वर्षांपूर्वी माणसाला शेपटी होती ह्युमन हॅड होती ह्युमन हॅड अ टेल कहते का टेल म्हणजे होती आता आहे का नाही म्हणजे माणसाला शेपटी नाही हे वर्तमान काळ झालं ह्यूमन हॅज नॉट अ टेल ओके काळ फरक आहे फक्त तुम्ही जर वाक्य जर व्यवस्थित मराठी मध्ये जर व्यवस्थित काळ काळ तुम्हाला इंग्लिश मध्ये पण ऑटोमॅटिक कन्वर्ट व्यवस्थित होईल तसं वेगवेगळ्या ह्याच्यात वेगवेगळ्या ह्याच्यात वापरला जाऊ आता फॉर एक्झाम्पल अजून एक ह्यूमन की समजा आता मला असं म्हणायचं की माझ्याकडे भरपूर पैसे होते होते आता नाही आहेत लॉकडाऊनमुळे सगळं गेलं ओके माझ्याकडे भरपूर पैसे होते आय हॅड अ लॉट ऑफ मनी आय हॅड अ लॉट ऑफ मनी किंवा आता समजा एखाद्याला विचारायचं की बा काय विचारायचं आता समजा तुझ्याकडे सॅनिटायझर होतं का काय तुझ्याकडे सॅनिटायझर होतं का हॅड यू काय होतं का म्हणजे भूतकाळात ओके तुझ्याकडे सॅनिटायझर होतं हॅड यू अ सॅनिटायझर आय होप सो कळत असेल तुम्हाला ओके नीट व्यवस्थित थोडंसं रिव्हिजन करा ओके बाय